संघटनेच्या माध्यमातून गेल्या वर्षभरापासून संघर्ष सुरू आहे आणि या संघर्षाचा परिणाम म्हणून आतापर्यंत साधारणतः 35 कोटींची मुजबिलं शेतकऱ्यांना मिळालेली आहेत. अद्याप 17 ते 18 कोटींची मुजबिलं थकीत आहेत आणि त्या मुजबिलासाठी नागेवाडी साखर कारखान्याच्या साखरेचा लिलाव झालेला आहे आणि 50,000 साखरेच्या पोत्यांचा लिलाव झालेला आहे. 16 कोटींची बयाना रक्कम आहे, त्यापैकी आतापर्यंत 7 कोटींची रक्कम संबंधित व्यापाऱ्यांना तहसीलदारांच्या खात्यावर वर्ग केलेली आहे. उर्वरित 9 कोटींची रक्कम अद्याप वर्ग व्हायची आहे आणि ती रक्कम तात्काळ वर्ग व्हावी आणि शेतकऱ्यांच्या खात्यावरती तात्काळ पैसे मिळावे या मागणीसाठी आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं तहसीलदार कार्यालयाला धडक देण्याचा निर्धार करून सगळे शेतकरी आलेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून आता हा मोर्चा, ही धडक तहसीलदार कार्यालयावर जात आहे.